नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोडवणार आहोत संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, वर्ग 6वी, विषय आहे समाजशास्त्र। मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर चला मग सोडूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, अ रिकाम्या जागा भरा। 1 नंबर, इसवीसन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास रिकामी जागा इतिहास म्हणतात, याचं उत्तर आहे मध्ययुगीन इतिहास। 2 नंबर, रामायण हे महाकाव्य रिकामी जागा ऋषींनी लिहिले, याचं उत्तर आहे वाल्मिकी। 3 नंबर, वजन मापनांची प्रामाणिक पद्धत रिकामी जागा यांनी सुरू केली, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मगध साम्राज्याचे नंदराजे। 4 नंबर, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस रिकामी जागा व रिकामी जागा यांना पाठवले, या रिकाम्या जागेचं उत्तर आहे मित्रांनो महेंद्र आणि संघमित्रा। 5 नंबर, प्रत्येक गावचा स्थानिक कारभार रिकामी जागा करते, याचं उत्तर आहे मित्रांनो ग्रामपंचायत। तसंच 6 नंबर आहे, शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते, उत्तर आहे नगरपंचायत। अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ब, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1, बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली, उत्तर आहे बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे झाली होती। 2 नंबर, भारतात सोन्याची नाणी पाळण्याची सुरुवात करणारे राजे कोणते, उत्तर आहे भारतात कुशाण राजांनी सोन्याची नाणी पाळण्याची सुरुवात केली होती। 3 नंबर, प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा, याचं उत्तर आहे मित्रांनो प्राचीन भारतात नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला इत्यादी विद्यापीठे होती। 4 नंबर आहे, ग्रामपंचायत विविध कर का आकारते, याचं उत्तर आहे गावाच्या विकासासाठी आणि अनेक योजना उपक्रम राबवण्यासाठी ग्रामपंचायत कर आकारते। तसेच 5 नंबरचा प्रश्न आहे, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो, याचं उत्तर आहे जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो। अशा प्रकारे आपल्याला या सर्व प्रश्नाची उत्तरं लिहायची आहे मित्रांनो। त्यानंतर आहे बघा प्रश्न क्रमांक 2, अ थोडक्यात उत्तरे लिहा। 1 नंबर, महेंद्रवर्मनची कामगिरी लिहा, उत्तर बघा महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता, त्याने पल्लव राजाचा विस्तार केला आणि तो स्वतः नाटककार होता, अशा प्रकारे माहिती लिहिलेली आहे। 2 नंबर बघा, सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला, या प्रश्नाचं उत्तर आहे कलिंगच्या युद्धाचे अशोकाचा विचार आणि जीवनक्रमावर दुर्गामी परिणाम झाले। युद्धामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद न होता निरर्थक संघर्षाने तो दुःखी झाला, केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला, पश्चाताप गद्द अशोकाने परत कधीही युद्ध न करण्याचा निश्चय घेतला, अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 3 नंबर, महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा, उत्तर आहे वैधानिक समिती, विशेष समिती, सल्लागार समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती आणि परिवहन समिती इत्यादी, अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, पंचायत समितीची कामे कोणती, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पंचायत समितीची कामे खालीलप्रमाणे आहेत, लोकांची कामे, आरोग्य, रोग प्रतिबंधक लस, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा विल्हेवाट, शेतीविषयक कामे, शिक्षण, उद्योग व लोककल्याण इत्यादी, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तरसुद्धा लिहू शकतो मित्रांनो। सोबतच मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणताही खर्च, कोणतीही किंमत मोजावी लागत नाही। मित्रांनो खूप मेहनत करून आम्ही हा व्हिडिओ बनवत असतो। तर चला पाहूया नंतरचा प्रश्न। प्रश्न क्रमांक ब, टिपा लिहा। 1 नंबर, सरपंच, या प्रश्नाचं उत्तर बघा, ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात, सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कार्यभार पाहत असतो, त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक असतो। सरपंचाचा कार्यकाल सामान्यतः 5 वर्षाचा असला तरी गैरवर्तणुकीच्या कारणावरून त्याला पदावरून पदच्युत करता येते, अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो। 2 नंबर आहे, संगम साहित्य, उत्तर बघा संगम साहित्य म्हणजे विद्वान साहित्यकांच्या सभा, या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते। हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे, या साहित्यातील सिलप्पथीकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत। संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते, अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो मगध साम्राज्याचा उदय,
या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिलेलं आहे मित्रांनो, बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रू यांनीही नगरचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले। त्याने पूर्वीकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली। अजातशत्रूच्या काळात मगधच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला। पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले। पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे। अजातशत्रू नंतर होऊन गेलेल्या मगधच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता। त्याने अवंती, कोसल आणि वत्सल राज्य मगधला जोडली। उत्तर भारतात जवळजवळ सर्व मगधच्या अंमलाखाली आला। अशा रीतीने मगध साम्राज्याचा आकार वाढला गेला। अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा। एक नंबर, महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो? उत्तर आहे, महासागरातून मानव मीठ, मासे, शंख, शिपले तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायू महासागरातून मिळवतो। अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो। दोन नंबर आहे, ऊर्जा साधनांची गरज काय? उत्तर आहे, दैनंदिन उपयोगासाठी ऊर्जा साधनांची गरज असते। स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, उद्योगांसाठी, वाहने चालवण्यासाठी इत्यादी कारणांसाठी ऊर्जा साधनांची गरज असते। अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो। तीन नंबर आहे, उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने कोणते व्यवसाय आढळतात? याचं उत्तर आहे, उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने प्राथमिक व्यवसाय आढळतात, असं उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 ब थोडक्यात उत्तरे लिहा। एक नंबर, चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाही, कारण? याचं उत्तर आहे, चतुर्थक व्यवसायातील सेवा सर्वसामान्य स्वरूपाच्या नसतात। चतुर्थक व्यवसायातील सेवा केवळ विशेष प्रावीण्यप्राप्त व्यक्तीकडून पुरवल्या जातात, म्हणून चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत नाहीत। अशा प्रकारे याचं उत्तर लिहिता येईल आपल्याला। त्यामधला दुसरा प्रश्न आहे, मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो, याचे कारण काय असेल? उत्तर आहे, मानव कोळसा हे ऊर्जा साधन सर्वाधिक प्रमाणात वापरतो, कारण कोळसा हा सर्व संसाधनाच्या तुलनेत जास्त उपलब्ध आहे, हे त्याचे कारण असावे। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल। त्यामधला तिसरा प्रश्न आहे, खनिजांचे उपयोग कोणते? उत्तर आहे, खनिजांचे उपयोग, लोहखनिजांचा उपयोग कृषी अवजारे, वाहनांचे सट्टे भाग, इमारती बांधकामे इत्यादी कामांसाठी होतो। मॅग्नीज याचा उपयोग उच्च प्रतीचे पोलाद तयार करण्यासाठी होतो। जगातील 90% मॅग्नीज पोलाद निर्मितीसाठी वापरले जाते। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल मित्रांनो। त्यानंतर आहे बघा, प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा। एक नंबर, व्यवसायाचे प्रकार व्यक्तींचे उत्पन्न ठरवतो? उत्तर, सर्वसाधारणपणे प्राथमिक व्यवसायांमध्ये सर्वात कमी विशेष प्रावीण्याची आवश्यकता असते, उदाहरणार्थ लाकूडतोड। त्यामुळे प्राथमिक व्यवसायातील व्यक्तींना कमी उत्पन्न मिळते। अशा प्रकारचे व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते? याचं उत्तर आहे, जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गाच्या क्षमतेपेक्षा जास्त असते। सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली जाते, त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढवतो आणि वेळेचे आणि इंधनाची बचत होते, म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न आहे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, या नैसर्गिक संसाधनांचे पृथ्वीवर साठे मर्यादित स्वरूपाचे आहेत। जर हे साठे नष्ट झाले तर मानवासमोर फार मोठे संकट उभे राहील। भविष्यातील या संकटापासून वाचावे असल्यास माणसाला आत्तापासूनच यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे। नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन व योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, व्हिडिओला आपल्या मित्रांना शेअर करायचे आहे। तसेच तुम्ही मला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सुपर चॅट, मॅसेज, स्टिकर पाठवू शकता। तसेच मित्रांनो, आपण या चॅनलवर एका विषयाचे 2 पेपर टाकलेले आहेत, जेणेकरून हा पेपर जर तुमच्या परीक्षेला आला नाही तर दुसरा पेपर 100% येईल। 2 पेपरची तुम्हाला तयारी करायची आहे। असेच सगळ्या विषयाचे पेपर आपण या चॅनलला टाकलेले आहे मित्रांनो। खूप खूप धन्यवाद। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।